नाशिक महापालिकेची आज स्थायी समिती सभा सभापती गणेश गीते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी सभेवर ठेवण्यात आलेल्या कोविड अग्निशमन विभाग सक्षमीकरण आणि इतर ठरावांना मंजुरी देण्यात आली आहे. पाहूयात सविस्तर बातमी. सध्या नाशिक शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी जरी होत असला तरी मात्र कोरोनाचं संकट अद्याप संपलेलं नाही. तसेच अजूनही अनेक कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या रुग्णांवर उपचार करतेवेळी तयार होणारा घातक जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या ठरावाला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच अग्निशमन विभाग सक्षमीकरणाच्या दृष्टीने अग्निशमन विभागात नव्याने 6 गाड्या देण्यात येणार असल्याच्या विषयासोबतच आदी विषय यावेळी मंजूर करण्यात आल्याचे सभापती गणेश गीते यांच्याकडून माहिती देण्यात आली आहे. आज स्थायी समितीच्या बैठकीमध्ये शहरातलं फायर सक्षमीकरणाच्या दृष्टीने फायरच्या 6 नवीन गाड्या शहरासाठी देण्यात येणार आहे. त्या मंजूर करण्यात आल्या आणि कोविडच्या संदर्भातील 1-2 विषय होते ते मंजूर करण्यात आले. 9 न्यूज ब्युरो नाशिक.